हांवें प्रस्तूत करची कथा निमजण. हें बरयलें प्रोफेसर के आर वसंतमणी हांणी. आनी म्हगेलें नांव स्मिता शणै मंगळूर. देहाक सूक नाशिले म्हयने स जाताय. म्हगेलो मित्र नावादीक डॉक्टर राव वैजीक करत आसा. रोग कांय ना, एसिडिटींत म्हूण तो सांगता. स म्हयने जावन वखद खाता, पूण दीस वता वता म्हाका हातपांयांक बल उणे अणभव जाता. शमन मेळना. गांव गांवांत धांवन भोंवन समाज सेवा करून येतल म्हाका आतां यात्रा करूंक जायना. एक सांजे पिडेस्त जावन रावूंक वचून मेळटाना हायपर एसिडिटी म्हूण ताणें एक इंजेक्शन दिलें. 2 घंटे मीरा क्लिनिकांत न्हिदयलो. म्हाका देखनाशिल्ली बायल सोदून आयली. तिका देखून ताणें सांगलें, तुगेल बामणाक रोग कांय ना, हुस्कता, ताच्यान एसिडिटी चडता, रेस्ट काडल्यार पुरो. ताणें दिलेलें वखदय घेवन आमी घरकड आयलीं. राती पेज जावन हांव न्हिदलो. सकाळीं उठावच्याक चोयल्यार जायना, दावो भाग हल्लोवच्या जायना, शब्द भायर येना. जबरदस्ती उठावच्याक चोयताना बेडारसून खाल पडलो. शब्द आयकून बायल आयली. कितें जालें म्हूण सांगच्याक म्हाका जायना. भंयान तिणें बॉब घाली, धकली धुव धांवन पावली. तांणी म्हाका काडून उंचार न्हिदयलो. देवान सांगून सोडलें लेखार. लेखान त्या वेळार एक सोयरी डॉक्टर येवन पावली. तुरंत ध्यान दिवपाक जाल्लो गंभीर रोग ना म्हूण समजून तिणें रावूक फोन केले. हांव पुजा करता आतां. ॲम्ब्युलन्सार मीरा क्लिनिकाक पावय म्हूण ताणें म्हणलें. तिणें म्हगेले भावंडाक आनी मित्राक फोन केले. मिनट भितरी म्हाका ॲम्ब्युलन्सार क्लिनिकाक पावयलो. राव आनी वरिश्ठ न्युरो सर्जन आयले. तांणी उलोवचें म्हाका आयकूंक जाता, पूण जाप दिवच्याक जायना. तांणी साबार वेळ काडून रोग निदान केलें. रावून म्हगेले भावंडा लागीं सांगलें, सेरेब्रल हॅमरेज ते, माथ्या भितर रगत क्लोट जाल्या, भिवपाक कांय ना, घंट्याक 1 दवरून 2 दिसा इंजेक्शन दिल्यार क्लॉट वतलें. 1 इंजेक्शन दिलें. हांगा 3 अँप्युक्तां आसा. 3 घंटे भितर वखद पावूं का. रावू कितें सांगताल तें आमी विरोध करचें म्हूण ना. मीरा क्लिनिकांत म्हाका भरती केलो म्हूण सांगल्याक म्हूण सगळ्यांक खबर मेळ्ळी. क्लिनिकांत लोक भरले. सेरेब्रल हॅमरेज म्हूण कळटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलांत वर्का म्हूण थोडे मित्र 6 घंट्या भितर तिरुवनंतपुरा चित्र हॉस्पिटलाक व्हेल्यार रोगीक तुरंत वैजीक मेळटली. थांगा वर्का म्हूण लागींचे मित्र तयार जाले. श्री चित्रांत पावोवन बापालो जीव राखूं का म्हूण चेडवां रडतली. मित्रांक जबरदस्ती व्हरूंक जातवे. तातूं मदें म्हगेलो मेवणो डॉक्टर पावलो. ताका देखून तुरंत श्री चित्राक वर्का. थांगा पूण करून पुरा बंदोबस्त केलेलो आसा म्हूण मित्रांनी सांगलें. रावो लागीं चर्चा करता म्हूण तो भितर गेलो. भायर येवन ताणें सांगलें, श्री चित्रांत पावच्याक 3 घंटे यात्र केल्यार ब्रेनार दबाव पडटलो. थांगा दिवचे वखद तां हांगाय दितात. हांगा रावू सदां लागीं आसा, कांय भिवच्याक ना. 2-3 दीस भितर घरकड वरयत. आमी सगळे नावें, तुमी कांय करका नाका. हें आयकतना मित्रांक दुख्ख जालें. जबरदस्ती व्हरून अशुभ कितेंय जाल्यार जबाबदारी व्हडिता. लागींचे सयरे सांगतात चांग वैजीक राखण म्हूण. मागीर मित्रांक कितें करूंक जातलें. इंजेक्शनाचे वखद खंयचेय शॉपांत ना. आमगे समाजाले हॉस्पिटलांत आसा. 4 डझन जावका म्हणटाना 1 डझन ॲम्प्युक दिलें. बाकी मेवण्यान 1 मिशन हॉस्पिटलांतून हाडलें. दनपार जावच्याक हांवें कोमार चडलो. श्री चित्रांत थंय यात्रा करचें रिस्क म्हळेल्यांनी दूर 1 हॉस्पिटलांत व्हरून स्कॅन काडून हाडलो.
बायोप्सी काडली. श्रीचित्रांतवर का म्हण सगळे मनीष सांगतात, पूण राहू लगी कोण उलयनाय. ताणे लेक्चाक विरोध केल्यार कोपान उडोवन वच्चो मनीश तो. दुसरे दिसा सांजे हांव एक दोळ सोडले, बायल लगी आसा, रडून तोंड फुगून आसा. धुवो भायर सून धावन लगी आयली. तांकां चोवन पडलो नांताना कांय सांगच्याक जालेले ना. दोळे सोडले म्हूण आयकतना नर्स आयली. देवान राखलो आनी भिवका नाका म्हणून तिणे रावूक फोन केले. थोडे वेळ चेडवांक चोवन पडलो आनी दोळे धंपले. मास्तरान दोळे सोडले आनी भिवकाक नाका. एकल्या लागून आनी एकलो जावन खुशी खबर सगळ्यांक मेळ्ळी. चांग मनीस ताका वायट कांय जावना. लोक समाधान पावले जाल्यार मागेल रोगाची नीज स्थिती भायर कोणाकही कळना. राती 3 वरां लागी नर्स इंजेक्शन दिवपाक आयली. तिणें चोयतना स्वास उस्वास ना. ती स्तब्ध जाली. धावन डॉक्टर रावूक फोन केले. RA1 ताज्यान जाय तितले केले. रावूय आयलो. नडयेचे स्पंदन रबले. आनी कांय करूंक ना, ही इज डेड म्हणून रावून सांगले. बायलेलो संयम सोडलो. रावूक चडून धरून घालो मो तुवें घात. कितें द्रोही केलेल आमी. कांय ना म्हूण कितले काळ जाले तूं वैजी करता. वखद खावन खावन तुवें ताका खेलो. 2 दीस भितर घरकड वरी येत म्हूण तुवें म्हणलेले म्हण इवें. मते खाल मारून तिणें बॉब घाली. मरणा खबर आयकून क्लिनिकांत लोक भरले. सूर्योदया फुडें मडे घरकड वेले. मुखावले कुडांत खाल निदावन दिवली आनी वात लायली. धुवो बॉब घालतात. बायल मड्यार पडून उठा उठा म्हूण रडटा. रावू आयलेलोय तिणें भयंकर मस्ती दाखयली. बायलांनी तिका धरून भितर व्हेली. तिगेल बॉब आयकून राव भितर गेलो. आज शेनवार ता आयो सरून तो गेला. मरण सगळ्यांक आसा. तुवें चड बॉब घाल्यार शांत करूंक हांव इंजेक्शन दितलो. हें आयकतना कोणकी सांगले. ती रडो, डॉक्टर भायर वच. तो कारार चडून गेलो. पावसाळो ता फाल्यां जालें. पावस पडटा आसा. घर परम भरून जन. आंगणांत माटव घालो. लोकांक बसूंक कदेलां हाडलीं. सकाळीं रेडियो न्यूजांत म्हागेले मरणा खबर सांगलें. 2 दीस फुडें कॉलेजांत क्लास करतलो मास्तर मेलो म्हूण कोणाक विश्वास जायना. 80 वर्सां भायर पिराये आम्म आसा. लोक येतात मडे पळोवन प्रणाम करतात. 2-3 घंटे भितर आयलेल जनाक लॅक ना. सगळीं निमगितात. जाप नाशिल्लीं 2 प्रश्न. 6 महिने जावन एसिडिटी उणें जायना जाल्यार कितें देखून दुसरे एक डॉक्टराक रेफर केलेलें ना. कितें देखून श्रीचित्रांत व्हेलो ना. भावंडा आनी सभाजांतले प्रमाणी बसून मडे काडपा खातीर चर्चा करतात. एकलो पूण खाल दवरनाशिल्ले दूर दूर उडदून खबर दिता. आवसू आनी साबार मालगडे आसा देखून कर्मकांड नाका म्हूण थोडे सोयरे सांगतात. तें कांय न्ही, समाज सेवक म्हळ्यार लेखान रितरिवाज पालन करून जावका अंत्ययात्रा म्हूण भावंडे आनी थोडे सयरे. म्हाका चाल्लो ना. कोण करतलो कर्म. जावयान केल्यार कुटुंबाक पावतलें की ना. तो तयार वे की ना. बायल चेडवां कितें म्हणटलीं. चर्चा खंय पावनाशिल्ल मुखार वता. जावंय नाका धाकलो भाव कर्मकांड करता म्हळें. बायल चेडवां लागी 1 उतर सांगनाशिल्लें कर्मकांड करून रितरिवाज मानून सांजे 4 वरार मडे काडटले म्हूण लोकांक सांगले.
पावस पडटा आसा. रेडियो न्यूज आयकून दूर गांवांसून लोक येता आसा. मड पळोवन सुबोध नाशिल्ले पडलेले बायलेक आनी दुख्यस्त चेडवांक देखून बुजावन दितात. कांय लोक एक एक संस्थे वाटेन पुष्पचक्र दवरून प्रणाम करतात. आयलेले चड लोक निमगितात आसा. 5-6 मास पिडेस्त्या आसलेले मास्टरालो रोग कितें? एम्ब्रेज आयलेले मनशाक तुरंत चित्राक वर नाशिल्ले. प्रायवेट क्लिनिकांत तूं वैजीक केलेले कित्याक? म्हागेले विद्यार्थी मडे पळोवन राबून रडतात. संगाती कामगार आयले. 30 वर्स वटट्ट काम केलेले, थोडे दीस वट्ट काम केलेले, सगळे आसा. खर दुकान हरदे भेच्चे आसात. दुख आसा जाल्यारय मनांत संतोष उरलेलेय आसात. स्टेट स्केलार सून UGC स्किमांत चडूंक आतां संद मेळच्यो आसाचार 5 लाख रुपये मॅनेजराक दिवन काम नाशिल्ले वेळ राखून राबलो मनुष्यूय आसा. विचार नाशिल्ले मेळ्ळेले भाग्यंता मनीस न्हय, कोण जाल्यारय खुशी जातले. एक झाड कुसून न्हय आनी एकाक सारे जाता. सकाळी धरून राखून राबलेले मनीस आसात. वेळ वचनाशिल्ले फोडी पान खावन सिगरेट ओडून म्हागेल मरणा कारण तांकां दिसची लेखान ते चर्चा करतात. एक मनशाक म्हागेले दुवेक म्हागेले काम मेळटले की ना म्हूण ता कळका. थोडे मनीस राबून इन्शुरंस, ग्रॅज्युटी, PF, फॅमिली पेन्शन अशी म्हागेले मरणान कुटुंबाक येवच्यो लाव आनी लुकसाण ते चर्चा करतात. कितले घंटे ही दुख्ख परगावटोवन राबचे? मडे काडनाशिल्ले वच्ची कशी? आमगेल बायल चेडू आले मानसीक नश्ट न्ही, आर्थीक लाव आनी लुकसाण ता सगळे लॅक करतात. वारां 2 जाली. एक ऑटो भरून कर्माक आसलेले सामान घेवन भटमाम देवलो. आंब्यारुका खांदो कातरतात. पावस ना, धाकलो भाव न्हावन आयलो. काम करूंक आम्हाली अनुमती घेतली. काम सुरू केलें. आज ताय हें कांय देखनाशिल्ले अन्य जाती मनीस अस्वस्थ जावन पळयतात. भटमाम व्हडान मंत्र म्हणटा. चेडवां दुख्ख चाबून धरून राबल्यांत सगळ्या मुखार मडे न्हाणयले. माटवांत न्हिदावन कर्म करतात. गोपीचंदन, गांध, सुगंध लेपन सकट लावन मोगऱ्या माळ घालून मडे शिंगारतात. चेडवां भोंवडा सोयरे एक एक जावन मड्याचे ताळ्यार वरव आनी उदक घाला. बायलेली ताळी हाडूंक भाव भितर गेलो. ताळी दिवना म्हूण तीन बॉब घाली. जबरदस्ती ताळी हाडून ताणें मड्याच हरद्यार दवरली. हें चोवन राबलेले मनशाल दोळे भरले. रीत रिवाज पालन करून आदर्श महिला जावचे खातीर जबरदस्ती तिगेल केस कातरून बॉड करूं अशें नातिल्लें भाग्य. तें नाका म्हूण कित्या दवरले म्हूण म्हाका समजूंक जायना. तिका पवित्र करका नाका म्हूण लेखलेलें आसका. ताळी म्हागेल हरद्यार घालून तिका म्हागेले बंधनासून सोडयली. कर्म पुराय जाले. मड सिंगारून आंगणांत न्हिदायलां. डॉक्टर राव आयलो. एक कदेल प्रेताचे लागीं घालून बसलो. एक एक उलयतात हें देखून थोडे मनीस रोडार देवन राबले. 3 ऑटो भरून लोक ताळ वाद्य सकट घेवन कावी वस्त्र न्हेसून येवन देवले. तांणी भजन गायन सुरू केलें. अर्ध घंट भजन काशीमठ संस्थान की जय उर्दून भजन समाप्त केले. समाज सेवकाक समाजालो भोवमान परगटवच्याक तांणी दाखयलेली वाट. जीव आसलेलो थरी उठांत धांवतलो आसलेलो तां निर्जीव जालो. बगचे पावस ना, वेळ वत आसा. अंत्ययात्र जावन दूर वचका जाल्ले मनीस साबार आसात. मड एकडचे लक्षण कांय ना. एक समाज बांदून कार्यदर्शीक दूर उलदून कारण सोदलें.
कार्यदर्शीन संगले स्वाम्यालो मंत्राक्षत आडू गेल्लो मनीस पावलो ना मंत्राक्षत मड्यार दवरून मडे काडू म्हूण राखून राबले आतां केदना पावतलो म्हूण म्हाका कळना ही रीत रिवाज आमगे समाजांत आसा मड्यार घालूंक आसलो वे स्वाम्यालो मंत्राक्षत प्रसाद खंय आयकनाशिल्ले कर्मता मड नाणोवन 2 घंटे जाले इतलो अनादार प्रेता लागी दाखोवंक न्हय हे पळोवन रापच्याक जावन आशिल साबार लोक आसा ते चेडवांक चड द्रोह दिवने कार्यदर्शी भितर गेलो थोडो वेळ जालो म्हाका देखूंक नाका म्हाका सोडून वता न्हय वे म्हाका देखूंक नाका बायल बॉब घालता मडे उबारले भजन गायन नाच सकट जावन 2 किलोमीटर दूर स्मशानांत अंत्ययात्रा पावतना 6 वरां जाली स्मशानांत चढतनाय काशीमठ संस्थान की जय म्हणले स्मशाना चिमणी भितरी मडे दवरून कर्म केले प्रेताक अग्नी दिताना 7 वरां लाकूडाक उजो लागलो चिमणीचे शटर अर्द धांपून स्वयंसेवक भायर देवले सोडा पिवन टेपरेकॉर्डर भजन गीत आयकून फोडी पान खावन ते बसले क्लासीक आसा मडे मरतो नाशिले भाग्य तो आसलो जाल्यार हे कांय चमकूंक दिवनाशिले आतां कोण कितें केल्यारय प्रश्न करूंक कोण ना दुसरे दीस सकाळीं बायल उठयलेली ना चेडवां दुख्ख चाबून धरून भोंवतात बटमाम येवन कर्म करून गेलो एक एक मनीस येवन म्हागेले गुणगण उलोवन भुजवण सांगून वतात सोयरे विचारपाक येतात एक बटमाम गरुड पुराण वाचता कोण आयकूंक ना तिसरे दिसा स्मशानासून हटा भरून हाडली सांजे भोंवडा आनी लागची सोयऱ्यां मदीं चर्चा जाली बायल चेडूवाले मत निमगी नाशिल्ले अखेर 4 दिसांचे कर्मकांड चांग नमनार करचे म्हणून तांणी निर्णय काडलो तेरावो धूमधाम करका गांवचे सगळे जनां परगांवाचे प्रतिनिधी लोक म्हागेले अन्य जाती मित्र सगळ्यांक आमंत्रण करका आमगेल मनशाक ब्राह्मण भोजन देवळांत आनी अन्य जाती लोकांक जेवण देवळा भायर सत्रांत गांवांतले 5 आनी 8 गांवांत सून एक एक भटमाम मेळ त्यार भटमामाक उळदून खूब दान दक्षिण दिवका खर्च कितलें जाल्यारय ह्या तरा एक तेरावो गांवांत चमकललो आसच्याक नज समाज बांधवाक मलकट भावाल नांव आनी अन्य जात मित्रांक बायल चेडवाल नांव दवरून आमंत्रण पत्र पावोवन दिलें देवळांत देखून आमंत्रण नाशिल्ले लोकय ब्राह्मण भोजनाक येवयेत म्हणल्यान 2000 जनांक जेवण करचे लेखान रांदपाकय सांगले भटमामाक दाना खातीर सकट 13 लेखान न्हेसवणें वस्त्र आयदनां साती वणां मांद्री उशें आयनो पंचफल अशी साबार सामान हाडलें 12 दिसा घर धुवन शुद्ध केलें सांजे गरुड पुराणाचे समाप्ती लागून भजन आनी भोजन बायल चेडवांक शांत मनोवपी जावन राबले राती दूर गांवाचे सोयरे येवन पावले घर भरून लोक साबार काळा उपरांत मेळलेले एक एक उलोवन हसतात दादले भायर चिट्टी खेळतात मेगेल मरण सगळ्यांक मेळपाक एक कारण जालें सगट चोयल्यार म्हागेले वार्डिके तयार चमकता म्हूण दिसता हांव मेल्लो म्हूण तांकां सदर ओडून बसच्याक जातलें वे विसरूंक आसलेली क्षमता मनशालो होड गूण ना तरी जिवीत कठीण जातलें आज ना फाल्यां म्हागेल बायल चेडवांनी म्हाका विसरका विसरतलीं परतून येवपाक जावन आशिल्ले म्हजे खातीर रडून बसून व्यर्थ करूं आसलेले न्हय तांगेल जीवन 13 दिसा सकाळीं नास्तो करूंक साबार लोक आसतले म्हूण तयारी केलेली पूण सयर येनातना कोण नाशिल्ले चड खाणय बाकी उरलेले परगांवाचे 7 भटमाम सकाळीं पावले
धा वरांत पुरोहित आनी गांवचे चार बटमाम आयले. तांणी पुजा कर्म तयार करतात. 11 वरां पुजा सुरू केली. 1 घंटो भितर नैवेद्य चमकवन आरती दाखयली. 12 बटमाम तां आयल्याय. कोचीचो बटमाम पावलो ना. ताका येवन पावच्याक जायना. तागेल वांटो पावन दिल्यार पुरो म्हण कोण आयलो. 12 बटमामाक यजमानान चारी प्रमाण आमंत्रण करून आसन दिले. 13वो बटमाम गैरहाजरी. 1 दुबळो बटमाम उल्दनाशिलो दूर बसलो. कर्मकांड केलेले भावान यजमानाले तरीकेरी दान दिवप सुरू केले. कोचीचे बटमामाक गैरहाजरी दान दिले. दूर बसलेले बटमामान हात दाखयले. ताजे हातारी कांय दवरलेले ना. उपरांत मेवणे भाचे जावय हांनी दान दिले. जावयान नंतना दुसरे कोणे उल्दनाशिले आयिलेले ते बटमामाक दान दक्षिण दिलेले ना. मागेल आत्मा दुखले. कितें म्हळ्यार भायर सून आमंत्रण केलेले सगळे बटमाम धनी मनीस आसा. गैरहाजरी दान घेवचो 1 लाखपती तां. 1 वेळाचे निशे पिवपाक नाशिले साबार बटमाम गांवांत आसात. तांकां सोडून ते परगांवासून आमंत्रण केलेले. 1 दुबळो मागता. ताका दिवनाशील दान वस्तू कोची पावन दिवच्याक वतात. हांव तां दान दितलो जाल्यार प्रथम ह्या मनशाक तें दितलो. आयदन शेवन जेवकार दान दिवच्या. दान दक्षिण मंत्राक्ष सकट जेवच्याक 1 वर जाले. बटमामाक कारार देवळांत पावयले. थांगा पावच्याक थोरवराचे बटमामान देवळान दुख परगावटाचे सभा आमंत्रण केली. मागेले गुणगण वर्णन करून भाषण दिले. ताजे उपरांत गांव गांवाचे प्रतिनिधीन दुख परगटायले. देवळा भितर हे करूंक नज. मरणा दुख्ख परगटावपाक आसचे न्ही, आसलेले न्ही देवळ. हांव केलेलें चांगपण कितें आसा गी तें नश्ट केलें. 2 वरां जालीं जेवण सुरू करपाक. भायर सत्रांत जेवणाक अन्य जाता 5 मनीस तां आयलेले. देवळांत लेखलेले लेख चडय वांटो आयलेले ना. ह्या कालाक कोण येतले 13वे जेवणाक? रांदलेले साबार बाकी उरले. एक मनशान व्हरून गायकेक दिले. सौम्या वटो रामेश्वर वचक म्हूण म्हाका आग्रह आसलेले. ताचे फुडें मोर्न गेलो. आग्रह सफल जाल्लेले ना. आतां स्वामी रामेश्वर आसा. ते दुखून मागेल हाडा थांगा समुद्रांत विसर्जन करका म्हूण भावान आग्रह केले. राती समाजा खातीर आत्मर्पण केलेलो व्यक्ती म्हूण त्या मिटिंगांत सगळ्यांनी भाषण दिलेले. 3 दीस गांवां आसलेल्या वेळा म्हगेले बाय चेडवांक 1 आश्वासवचन स्वाम्यान पेटयिल्ले नाशिले. सकट जाल्या उपरांत लेख लेखून बायलेक दिले. म्हगेल वैकुंठाचे खर्च 3 लाख रुपये कांय संग नाशिले. तिणें चक्क दिताना घे म्हूण बब्बे घालून हांव उडकी मारली. कितें जालें देवा म्हूण निमगून लागीं पडलेले बायलेन लाईट ऑन केलें. कितें जालें म्हूण खशी की सांगचें.